आज आपण पाहत आहोत गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ड्रॉइंग ग्रेड एक्झाम, त्यामध्ये इंटरमिजिएट ड्रॉइंग ग्रेड परीक्षेची भूमिती पाहत आहोत। त्यामध्ये प्रश्न आहे, यामध्ये एकूण 20 आकृत्या आहेत, 20 प्रश्न आहेत, त्यापैकी आपण तिसरा प्रश्न म्हणजे तिसरी आकृती आपण या ठिकाणी सोडवत आहोत। तर तुम्हाला 20 प्रश्न किंवा 20 आकृत्या जर पाहायच्या असतील तर मोहन सूर्यवंशी आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा आणि सर्व भूमिती तुम्हाला क्रमाने मिळेल। तर आपण सुरुवात करूया। 9 सेमी लांबीच्या एबी रेषेवर ए पासून अनुक्रमे 1.5, 3.0 व 4.5 सेमी अंतरावर बिंदू घ्या। रेषा एबीचे ज्या प्रमाणात भाग पाडले आहे त्याच प्रमाणात 12 सेमी लांबीच्या रेषेचे भाग पाडा। तर एवढा गोंधळात पडायचं नाही आहे। सुरुवात आपण परीक्षेमध्ये हळूहळू स्टेप बाय स्टेप करायचे आहे। तर आता मी सर्वप्रथम 9 सेंटीमीटर लांबीची एबी रेषा काढतो आहे। तर मी काढली आता ही 9 सेंटीमीटर एबी रेषा, एबी रेषा आहे 9 सेमी, 9 सेंटीमीटर। आता 9 सेंटीमीटर रेषेवरती आपल्याला काही अंतर दिलेले आहे। पहिलं अंतर आहे 1.5, दुसरं आहे 3.0 आणि तिसरं आहे 4.5। आलं लक्षात? तर हे माप आपण या ठिकाणी घेतलेलं आहे। तर हे आहे पट्टीच्या मापावर, पट्टीवरती माप आहे त्याच्याकडे 1.5 म्हणजे 3 सेंटीमीटर, 3.0 आणि 4.5। ए पासून आपल्याला सांगितलं आहे म्हणजे 9 सेमी लांबीच्या एबी रेषेवर ए पासून, म्हणजे ए पासून आपण ही अशी माप घेतलेली आहे। तर आता पुढची कृती जी आहे, हे सांगितलेल्या पद्धतीने एबी रेषा काढली 9 सेंटीमीटर आणि एबी रेषेवरती मापाप्रमाणे हे आपण बिंदू मिळवलेले आहे। आता मी काय करतो, या ठिकाणी सुयिष्कर अंतरावरती पी बिंदू घेतो। समजा या ठिकाणी पी बिंदू सोयीस्कर अंतरावरती घेतो, म्हणजे माझ्याच बाजूला थोडासा घेतलेला आहे। तर आता आपण घेतलेला सोयीस्कर बिंदू म्हणून या 9 सेंटीमीटर रेषेवरती काही असे लंब रेषा काढा। या ठिकाणी बिंदू मिळाला होता, काही कठीण नाही, पट्टीने माप घ्यायचे आणि त्या रेषा या ठिकाणी लंब काढायचे आहे। अशा प्रकारे आपण दिलेल्या बिंदूंवरती काही अंतरावरती बिंदू घेऊन सर्व ठिकाणी लंबरेषा काढलेल्या आहेत। आता लंबरेषा काढून झाल्यानंतर या ठिकाणी तुमची 12 सेंटीमीटर रेषा होते, या रेषेला समांतर, या रेषेला समांतर 12 सेंटीमीटरची एक रेषा काढायची आहे। समजा इथे समांतर आहे, जोडून जोडून ठेवले आणि ही रेषा मी काढले, या ठिकाणी जुळते, त्या ठिकाणी ती आहे 12 सेमी। या 9 सेंटीमीटर एबी रेषेचे ज्या प्रमाणामध्ये भाग आहेत
त्याच प्रमाणामध्ये लंब काढून त्यानंतर 1200 किलोमीटरची एक समांतर पट्टीने जोडून समांतर रेषा काढली आणि त्या ठिकाणी आपल्याला हे बिंदू मिळालेले आहे पी क्यू आणि समजा हा आर आणि या ठिकाणी नाव कोणतेही तुम्ही देऊ शकता इथे आहे समजा ई या आणि हे जी अशा प्रकारे आपण केबी रेषेवरती मापं दिले असता किंवा केबी रेषेचे ज्या प्रमाणामध्ये भाग दिले आहेत त्याच प्रमाणामध्ये 1200 किलोमीटर रेषेचे भाग केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा मी तुम्हाला उदाहरण नीट समजून सांगतो. तर 900 किलोमीटर लांबीची केबी रेषा घेतली बरोबर. आता संख्या ए पासून अनुक्रमे म्हणजे ए पासून अनुक्रमे 1.5, 3.0, 4.5 ही बिंदू घेतले म्हणजे या रेषेचे 900 किलोमीटर रेषेचे आपण या प्रमाणामध्ये भाग केलेले आहेत. तर या 900 किलोमीटर रेषेचे ज्या प्रमाणामध्ये भाग घेतले केले त्या प्रमाणामध्ये त्या रेषे 1200 किलोमीटर रेषेचे भाग त्या पटीमध्ये आपल्याला करायचे असल्यामुळे आपण बाहेर काही अंतरावरती सोयीस्कर क्रिया म्हणजे सोयीस्कर मापामध्ये पी बिंदू घेतला आणि त्या पी बिंदूतून सर्व लंब रेषा या मिलन बिंदूतून काढल्या आणि या 900 किलोमीटर एबी रेषेला 1200 किलोमीटर होणारी रेषा समान अंतराने काढली. त्याच्यामुळे आपल्याला दिसून मिळाले पी क्यू आर आणि ही रेषा आहे सी डी. ही एबी रेषा 900 किलोमीटर आणि सी डी रेषा ही 1200 किलोमीटर त्या प्रमाणामध्ये त्याचे आपण भाग केलेले आहे. तर तुम्हाला पुढील उदाहरणं पाहण्यासाठी मौज 900 आर्ट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा.